मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन असेल, जाती प्रथा निर्मूलन असेल याबद्दल केलेलं भाऊसाहेबांचं काम एका सुधारकाचं काम. ते केवळ त्या ठिकाणी कृषी तज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, कृषी महर्षी, शिक्षण महर्षी इतक्या पुरतं मर्यादित नाही, किंवा अनेक वेळा त्यांचा उल्लेख आपण कृषी वैज्ञानिक म्हणून देखील करू शकतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक समाज सुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे की आता जाती भेद विसरा, जाती जमिनीत गळून टाका, आपल्या तलवारी आता स्वातंत्र्यानंतर त्याची आवश्यकता नाहीये, तर आपल्याला समाजाला पुढे न्यायचं आहे, त्या दृष्टीने शिक्षण असेल, त्या दृष्टीने व्यवसाय असेल, याच्यामध्ये आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा विचार हा खऱ्या अर्थानं त्यांनी ठेवला. आणि म्हणून एक अत्यंत ज्ञानी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व की ज्यांनी वैदिक संस्कृतीवरही केलेलं भाष्य हे अनेक विचारकांचं विचार प्रवर्तन करणारं ठरलं, त्यामुळे मला असं वाटतं की अष्टपैलू अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं. खरं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की हा समजा हा आपला अमरावतीचा जो सगळा भाग आहे ही नररत्नांची खाण आहे. भाऊसाहेब देशमुख असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, त्यागमूर्ती गाडगेबाबा असतील, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असतील, अशी एक मोठी यादी आहे की ज्या लोकांनी खरोखर केवळ जिल्ह्यापुरतं एका प्रदेशापुरतं नाही तर संपूर्ण मानव जातीला किंवा आपल्या भारताला एक दिशा मिळेल आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन होईल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या ठिकाणी आज आपण भाऊसाहेबांची 125वा जयंती वर्ष साजरं करतोय. मी आज या निमित्ताने घोषणा करतो की भाऊसाहेबांचं 125वं जयंती वर्ष महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही शासकीय म्हणून त्या ठिकाणी साजरं करू. त्याकरता वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे आयोजित करून आणि त्यांचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू.